तांदळाची पेज आणि त्याच्याबरोबर कधी कधी लोणचं, नाही तर बटाट्याची भाजी. नमस्कार मंडळी, मी असं शशी, हॅपी लाईफ विथ ऋतूमध्ये तुमचं स्वागत असा. तर तुमचा आम्ही मुद्दा म्हणून, मी आता जसा उन्हाळ्यात आंब्याच्या सीझनात आंबे जसे काढले जातात किंवा आंब्याचं उत्पन्न घेतलं जातं, तसा पावसात शेती शेतकरी कसं शेती करता ह्या तुमका दाखवच्यासाठी मुद्दा म्हणा मी ह्या चॅनलवरती तुमका ह्यो व्हिडिओ दाखवत आहे. दाखवचं एवढाच तात्पर्य असा की शेतकरी ह्यो शेती कशी करता, शेतकऱ्या किती हाल अपेष्टा काढूचे लागतात, किंवा गुरांची कशी निगा राखली जाता, की गुरात चलण्यासाठी किंवा त्यांना सगळा जा काय चाऱ्यापासून सगळा जा काय करूचा लागता, किती खर्च पडता ह्या तुमका दाखवच्यासाठी मुद्दा म्हणून ह्यो व्हिडिओ मी तुमच्या समोर आणतो. तर बघा की आता तुमका मी दाखवत आहे की नांगरणी कशी केली जाता. ती सुरुवात ही नांगरणीपासून केली जाता. बैल कसे हातात वगैरे काय कसं काय बोलत होय 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 पहिले पण हे असत पाटी पडशील तर ही अशी नांगरणी नांगर कसं धरूचं लागतं किंवा काय काय हो नांगर असं धरल्यानंतर तासात तास घेऊया इकडे आजूबाजूक जर झाला पण मोठा तास म्हणजे काय आमच्या बऱ्याच माणसांना माहिती नाही. तास म्हणजे कसा नांगर आपण बैलांना बांधतो की नाही तो नांगर धरल्यानंतर आमच्या जमिनीकडे असे म्हणजे एक ठराविक अंतरावर ठराविक अंतरावर आपण भाग पाडतो ओरो ओरो म्हणतात हा काय ओरो म्हणजे काय मार्ग सरळ सरळ अंतर तर अशा तऱ्हेन का धरल्यानंतर एक ओरो संपलो की मग दुसरं धरायचं होतं त्याप्रमाणे संपूर्ण कुंग्या संपूर्ण कुंग्या अशा प्रकारचं ओरो धरून ही नांगरणी केली जात आई तर मंडळी तुम्ही बघू शकता एका ह्यो जो भाग असा इकडे जो कड असं केलेला असं बघा हे समोर तो भाग त्याका मेर म्हणतात. मेर म्हणजे पाणी किंवा प्रत्येकाची जी विभागणी करून दिलेली असा ती जागा हे मेर येते. ही बघा पूर्ण चौकोन तुमका मी दाखवतोय हे बघा ह्या हा एक पूर्ण तुकडा झाला. ह्या पूर्ण तुकड्यात ह्या पूर्ण तुकड्या काय म्हणतात तर कुणगू मोठ्या ही म्हणजे काय आणि इरी म्हणजे काय. ही म्हणजे बैल पुढे चालले हाकवत हाकवण्यासाठी ही म्हणतात हे म्हटल्यानंतर त्या बैलाला समजतं ही असं ते हे काय काय हे आणि बैल पुढे ओढायला लागतो बैलाला समजतो बैलाला आतून होई केला म्हणून बैलांना ही केला नंतर ही लागी म्हणजे काय आणि इरी म्हणजे काय. लागी म्हणजे बाहेरचा जो उजव्या बाजूचा बैल असतो त्याला लागी घेणे म्हणजे तासाच्या जवळ घेणे काय आणि इरी म्हणजे काय काय तर इरी म्हणजे त्याला डाव्या बाजूचा जो बैल असतो त्याला जवळ घेणे ही आणि हळू धरून त्याला वळणावर काय त्या तासात तास घालून वळणावर त्याला असं वळवायचं
म्हणजे जे आम्ही नांगरतो त्याबरोबर मिळवून घेऊच्यासाठी बरं बरं ठीक आहे. पण मी काय म्हणतोय, हे बैल सुरुवातीक बैलांका कळणार नाही ना की ज्या म्हणजे ह्या बरोबर सरळ तलाव व्हाया माहिती. अर्जू तर मंडळी तुम्ही बघू शकताय की नांगरणी ही कुठल्या प्रकारे आणि कशा पद्धतीत केली जाते. खरंच ही मेहनत करणं म्हणजे सोपी नाही, सोपी गोष्ट नाही आहे. सांगायचा तात्पर्य एवढा की मेहनत केल्याशिवाय कुठलाच फळ मिळणार नाही, त्याप्रमाणे ही शेती अशी केली जाते आणि त्या फळाचा ता फळ मग नंतर मिळतं आपणा. मंडळी तुम्ही बघताय मालवणी माणसात जा नाश्तो किंवा कोकणाचा नाश्तो केला जातो तो जास्त करून एक 80% घरात ही पेज असता बघा, पेज उकड्या तांदळाची, उकड्या तांदळाची पेज. आणि त्याच्याबरोबर कधी कधी लोणचं नाही दिलं, बटाट्याची भाजी किंवा उन्हाळ्यात फणसाची भाजी असं तुमका तुम्ही बघितलं असतालाय. पण तुमकां सांगायचं तात्पर्य एवढाच काय, जे आम्ही एकत्र रावान किंवा मालवणी जो माणूस असा तो शेती करताना कोकणातलो माणूस असा तो शेती करताना त्याका किती हाल अपेष्टा पण काढूची लागतात ते तुमका माका मुद्दा म्हणून दाखवचं असा. तर हे माझे काका सुरेश काका ते आपली नोकरी करूनही शेती व्यवसाय करतात. तसाच हे पण आमचे काका, एका आम्ही नानू काका पण त्याका आम्ही मोठं म्हणतो काय, पण ते पण एसटीमध्ये होते, ते एसटीची नोकरी सांभाळूनही ही शेती करतात. ही शेती ही कोकणाच्या माणसाची पारंपरिक शेती असा आणि पारंपरिक जो वारसा असा तो जोपासूच्यासाठी ह्या सगळा चालला. पण शेवटी सगळा फिरान शेतकरी नाही तर तुमका जगात थारो नाही, ह्या माका तुमका सांगायचा. बरोबर काय मोठा, बरोबर तर सांगायचं तात्पर्य कसा काय असेना कोकणी माणूस मालवणी माणूस सुखी असा ह्या तुमका माका सांगायचा असा. या लॉकडाऊनच्या काळात सुद्धा सगळा धंदे वंदे बंद पडले तरी पण आमच्याकडे असली इकडे त्याची पेज आणि सुऱ्याची भाकरी कारण माणूस दिवस काढू शकता 100%. तसाच माका सांगतात माका एक अभिमान असा की सुरेश काका ह्यो स्टेट बँकेत क्लार्क होतो. तसाच ह्यो मोटो म्हणजे नानू काका ह्यो एसटीत कंडक्टर होतो. हे आपली नोकरी सांभाळून स्टेट बँकेत असाने किंवा एसटीत असाने पण ही ह्या सगळ्या सांभाळून ही जी शेती करतात ती शेती करणं म्हणजे पण सोपी गोष्ट नाही. तात्पर्य एवढा दाखवतो असं की ज्या काय करतो त्या आनंदान गुण्यागोविंदान आम्ही करतो. बघा कुठल्याही प्रकारचा आमचा कंटाळ येत नाही, ह्यात आमचा व्यवसाय असतो नसतो. त्यामुळे शेतीच आम्ही आमची लक्ष्मी मानून आम्ही त्याच्यात अर्ज असतो असं आमचं मुख्य ध्येय असा. तर खरोखर माका पण लोकांका एवढाच सांगायचं असा की तुमचे नोकरी असाने धंदो असाने मुंबईकर असाने नाही तर तो पुणेकर असाने पण तुमची शेती आहे ती तुम्ही शेती करूकच होई. आपली बाग तुमच्या शेतीशिवाय पर्याय नाही. आता लॉकडाऊन मध्ये जा सगळा झाला कित्येक लोकांनी कित्येक लोक आपापल्या गावा गेले, हा गावा गेले घरात आपल्या म्हणजे ती असं ती नोकरी शिरापाडा नाही माझा जीव बरोबर तर सगळा बरा असा म्हणा सगळेजण गेले. पण सांगा तर तात्पर्य त्यात गावा गेले पण एक माका बरा वाटला की गावा गेल्या त्यांच्या काय करूचा म्हटला तर ती शेती ह्यो शेतीत जास्तीत जास्त तर सगळेजण भर देतात ह्या एक माझ्या मनात समाधान असा. तसा जे लोक शेती करणार ना त्यांच्यासाठी पण माका म्हणायचं असं की तुम्ही शेती करा. काय शेती केला तर तुमचं जगणं मुश्किल होऊचा नाही. उलट आनंदातील खरी आपली शेतीच आपली खरी लक्ष्मी असा. तर हे कोपरू असलं असं का त्याच्यात जर आपण श्रमण कष्टन करतो तर खरा महत्त्वाचा असा पीक असतो. हो तसंच ती आता जी गुरा असत किंवा आमच्या कोकणी भाषेत ध्वरा म्हणतात ते ध्वरा पण वर्षभर सांभाळणं त्यांचा संगोपन करणं किंवा त्यांना चारो म्हणजे आमच्याकडे अशी जी चार वाढता अशी जी चार वाढता त्याका आम्ही ती सुकल्यानंतर म्हणजे वाळल्यानंतर त्याका त्याचा कराड होता म्हणजे त्याका कराड वाळलेला गवत. तसाच ह्या ज्या शेती करतो भात शेती करतो त्याचा पण गवत असता त्या घेऊन सगळा व्यवस्थित ठेवून किंवा जर संपत असा तर त्या विकत आणून त्या ध्वरा ती ध्वरा किंवा गुरा ही जगण्यासाठी त्या सगळा आणला जाता पण त्याच्यासाठी पण पैसो भरपूर लागतात. पण म्हणान आमचं कोकणी माणूस निराश नाही हा काय त्याच्यामुळे जा असा त्याच्यात आम्ही सगळ्यात समाधान मानतो. जे काही आमचं यूट्यूब चॅनल बघताय
त्यांच्यानी ज्यांच्याकडे जी जमीन असा किंवा म्हणजे शेतीची एक प्रत्येकाक आवड असावं ह्या कारणासाठी आम्ही या हे तुमच्या चॅनल मार्फत दाखवचा उद्देश असा. तर मंडळी आता आमचं लंच ब्रेक झालो असा, तर लंच ब्रेकात आम्ही आता ही पेर जेवतो, आमच्या बरोबर तुम्ही पण जेव घ्या आणि तुमचा आणि आमचा पण पोट भरा. तर मंडळी अशा प्रकारे नांगरणी केली, तर नांगरणीप्रमाणेच तुमचं सांगायचं तर नांगरणीनंतर जो उपला जातोय तो म्हणजे भात जे असते ते पाण्यात फुगत ठेवून त्याला कोंब येतात आणि कोंब येऊन नंतर ते पेरलं जातं आणि पेरून नंतर त्याचा तरवा म्हणजे ते गवत जे येतं आहे ते गवत काढून नंतर ती लावणी केली जाते. हा भाग मग तुम्हाला मी पुढच्या भागात दाखवेन, पण तात्पुरतं जे आता आहे थोडक्यात तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. ते समजून घ्या, बरेच माझे यूट्यूबवर पण बघावं आणि इतरांना पण सांगावं की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे ही जी शेती केली जाते ती तुम्हाला दाखवली आहे माझे मित्रांनो. तर तुम्ही बघितला, त्यातून थोडं तरी तुम्ही काहीतरी शिकू शकताय किंवा शिकण्यासारखं असं बरंच काही आहे ते दाखवण्याचा मी प्रयत्न केला. तर मंडळी तुमका प्रश्न पडलो असतो, मी या पाणी खेका घेतलंय, तर पाणी जसं माणसाक गरज असा पाणी तहान भागून, तसा ह्या उन्हात बैल चलान त्यांच्या अंगात उष्णता खूप निर्माण होता आणि ह्या ऊन पण त्यांना खूप लागतं. जसं आपणाक ऊन लागता तसं ह्या ऊन आमकाय लागतात, म्हणून त्यांच्या अंगावर या पाणी मारते तर त्यांना थंड करू का, त्या तुम्ही बघू शकता. पाणी मारतोय सांगले काय चला त्यांना आणखी जोम येतो, पाणी मारला गेला.